आज 29 फेब्रुवारी 2024 गुरुवार माघ मास शुक्ल पक्ष तिथी पंचमी. चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या 25 मोठ्या बातम्या पटापट. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. गरीब शेतकरी युवा आणि महिला या चारच जात. यवतमाळमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. ज्या यवतमाळमध्ये जगातील एकमेव सीता मातेचं मंदिर आहे तिथं आज मोदींच्या हस्ते नारीवंदन कार्यक्रम होत आहे. 5.5 लाख बचत गटांना रिव्हॉल्व्हिंग फंड म्हणून कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. मोदी नेहमी म्हणतात की फक्त 4 जाती आहेत. गरीब शेतकरी युवा आणि महिला आज या चारही जातींना मदत मिळत आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आज 4,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. शिवाय मोदी आवास योजनेअन्वये घरे दिली जाणार आहेत. त्यातही महिलांना घरांचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. सिंचनाच्या योजनाही देऊन विदर्भाचा सिंचन अनुशेष दूर केले जात आहे. वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वेही मिळत आहे असं देवेंद्र फडणवीस यवतमाळ इथे म्हणाले. लोकसभा निवडणुकांआधी देशात लागू होणार CAA कायदा. कोणाला होणार फायदा? लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA कायदा लागू होण्याची दाट शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात केंद्र सरकार देशात नागरिकता संशोधन कायदा अर्थात CAA लागू करण्याच्या तयारीत दिसत आहे. निवडणुकांआधीच आचारसंहिता लागू होणार असून त्याआधीचा कायदा केंद्राच्या वतीने लागू करण्यात येणार आहे. CAA लागू करण्यासाठी पोर्टलही तयार करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल. पाकिस्तान अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक नागरिकांना CAAचा सर्वाधिक फायदा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच CAA लागू करण्यासंबंधी घोषणा करतील असं म्हटलं जात आहे. 28 फेब्रुवारी पासून म्हाडा लॉटरीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात. आता म्हाडाच्या वतीनं विभागीय घटक असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये तब्बल 941 घरं आणि 361 भूखंडाच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडतीसाठीच्या अर्ज नोंदणीची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात काल म्हणजे 28 फेब्रुवारीला झाली. इंटिग्रेटेड हाऊसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टम या नव्या पद्धतीने आणि ऍपच्या सहाय्यानं या प्रक्रिये सुरुवात होईल. म्हाडाच्या सोडतीसाठी तयार करण्यात आलेली लिंक 27 मार्च 2024 रात्री 11:59 चालू असेल. दरम्यानच्या काळात अनामत रक्कम ही अर्जदार भरू शकणार आहे. म्हाडाच्या housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरही या संदर्भाची माहिती उपलब्ध आहे. निवडणुकांआधी रेल्वेच्या तिकीट दरात सरसकट 50% कपात. प्रवाशांना मोठा दिलासा. रेल्वेच्या तिकीट दरातील कपात करण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा पॅसेंजर ट्रेनने प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना होणार आहे. कोविड काळादरम्यान रेल्वे विभागाच्या वतीनं तिकीट दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण आता मात्र ही दरवाढ मागे घेण्यात आली आहे. ज्यामुळे आता अनेक जण अर्ध्या तिकीटातच रेल्वे प्रवास करू शकणार आहेत. रेल्वेच्या निर्णयानुसार आता कोविड पूर्वी असणारे रेल्वे तिकिटांचे दर पुन्हा लागू करण्यात येणार आहेत. थोडक्यात रेल्वे प्रवाशांना त्या तिकिटामध्ये थेट 50% सवलत दिली जाणार आहे. टीप मिळताच सूत्र हल्ली. गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी. बुधवारी गुजरातच्या पोरबंदरमधून आतापर्यंत सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडण्यात आला आहे. गुजरात ATS आणि कोस्टगार्डच्या मदतीनं नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनं तब्बल 3,300 किलो अंमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत 1,000 कोटींच्या घरात आहे. मुख्य म्हणजे भारताच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची जप्ती आहे. इराण आणि पाकिस्तान मार्गे भारतात येणाऱ्या या अंमली पदार्थांची आतापर्यंत सर्वात मोठी खेप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं पकडली आहे. भारतीय नौदलाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार सागरी मोहिमेला यश मिळालं असून गस्त घालण्यासाठी तैनात असणाऱ्या PATALRMR कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. डिजिटल पायाभूत सुविधांशिवाय विकास अशक्य. सीतारामन यांचे फिक्कीच्या परिषदेत प्रतिपादन. सीतारामन म्हणाल्या की आधुनिक सुधारणा उत्पादनाशी संबंधित सर्व घटकांवर आधारित असतील. यामध्ये जमीन, कामगार आणि भांडवल यासह डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्राचाही समावेश असेल. आजच्या काळात डिजिटल पायाभूत सुविधांशिवाय कोणताही देश कसित होऊ शकत नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये उत्कृष्टता, वाहतूक क्षेत्राचा विस्तार यासह कृषी उत्पादन आदी क्षेत्रातील सुधारणांवर भर दिला जाईल. डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि त्या वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या सार्वजनिक गुंतवणुकीमुळे देशात एक भक्कम यंत्रणा निर्माण झाली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजद्वारे आयोजित विकसित भारत 2047 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या.
तंत्रज्ञान क्षेत्रात भारत पुढे, मात्र देशातील कोट्यवधी लोकांकडे अजूनही इंटरनेट नाही. काय आहेत कारण? इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि कांतार या संस्थेने मिळून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील सुमारे 66.5 कोटी लोक आजही नियमित किंवा सक्रियपणे इंटरनेट वापरत नाहीत. अर्थात इंटरनेट युजर्सची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढल्याचंही या अहवालात स्पष्ट झालंय. भारताच्या ग्रामीण भागातील जवळपास निम्मे लोक इंटरनेट वापरत नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यासाठी विविध कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. इंटरनेट न वापरणाऱ्या 23% लोकांनी आपल्याला ते समजतच नाही असं म्हटलं आहे. आठवड्यातून 5 दिवस काम आणि भरमसाठ पगारवाढ, बँक कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी. देशभरातील लाखो बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना 2 मोठ्या भेट मिळण्याची शक्यता आहे. पहिली म्हणजे लवकरच बँक कर्मचाऱ्यांना 5 दिवस कामाचा आठवडा मंजूर होईल, तर दुसरी भेट म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात 15-20% वाढ होण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फॉर्म ऑफ बँक युनियनने केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले असून केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मागणी मान्य केल्यास बँक कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि तब्बल 9 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होईल. खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर सेव्हिंगच्या पैशांवर कोणाचा हक्क, जाणून घ्या नियम. तुम्ही बँक खाते उघडताना नॉमिनीचे नाव जोडले आहे का? तुमच्या बचत खात्याचे नॉमिनी कोण आहे तुम्हाला आठवत आहे का? जर तुम्ही अद्याप बचत खात्यात नॉमिनी जोडला नसेल किंवा विसरला असाल तर लगेच हे महत्वाचे काम पूर्ण करा. तुमच्या बचत खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव असेल तर तुमचे निधन झाल्यानंतर तुमची बचत तुमच्या प्रियजनांना तुमच्या सेव्हिंगचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ मिळू शकतो. बँकेच्या नोंदीमध्ये उपस्थित असलेल्या नामनिर्देशित म्हणजे नॉमिनी व्यक्तीची ओळख आणि पडताळणी केल्यानंतर बँक खातेदाराच्या सर्व ठेवी नामनिर्देशित म्हणजे नॉमिनी व्यक्तीला सोपवते. ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणीबाणी, 10% पाणी कपात लागू करण्याचा प्रस्ताव. उन्हाळ्यात मुंबई 10% पाणी कपात लागू करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पालिका आयुक्तांकडून अद्याप प्रस्तावावर निर्णय देण्यात आलेला नाही. उन्हाळ्यात मुंबईला पाणी पुरवठा अपुरा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. राज्याकडे विनंती केलेल्या राखीव पाणी साठ्याबाबत अद्याप जलसंधारण खात्याकडून कोणतेही उत्तर आलेलं नाही, त्यामुळे जलखात्याकडून इतर पर्यायी मार्गाचा शोध सुरू आहे. मुंबई पालिका प्रशासनाने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवून 29 फेब्रुवारी पर्यंत उत्तर कळवण्याची विनंती केली होती, मात्र त्यास अद्याप सरकारकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. आजच्या घडीला मुंबईत केवळ 43% पाणी साठ्यात शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा 6% कमी पाणी साठा आहे. सुप्रीम कोर्टाचा खासगी रुग्णालयातील उपचाराच्या दरासंबंधी मोठा निर्णय, केंद्राला दिला आदेश. सुप्रीम कोर्टाने खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवरील उपचारादरम्यान मनमानीपणे पैसे वसूल केले जात असल्याची नाराजी जाहीर केली आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान केंद्र सरकारवर ताशेरे ओढत नाराजी जाहीर केली. 14 वर्ष जुन्या क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट नियमाला लागू करण्यात केंद्र सरकार असमर्थ ठरल्याने कोर्टाने नाराजी दर्शवली. दरम्यान रुग्णालयाच्या दरांमध्ये मोठी तफावत निर्देशनास आणून दिल्यानंतर कोर्टाने केंद्र सरकारला तातडीने कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसंच सर्व राज्यातील वैद्यकीय उपचारांचे दर प्रमाणित करण्याचं आवाहन केलं आहे. अक्षय कुमार वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, या मतदारसंघातून उभे राहणार. सत्ताधारी भाजपाकडून उमेदवाराची निवड सुरू असताना यंदाही भाजप बॉलिवूडकर आणि माजी क्रिकेटपटूंना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील निवडणूक लढवू शकतो. अक्षय कुमार हा दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, तर वीरेंद्र सेहवागही निवडणूक लढवू शकतो. मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात सेहवागने काही वैयक्तिक कारणास्तव भाजपाची उमेदवारी नाकारली असल्याची बातमी समोर आली होती. यंदा वीरेंद्र सेहवाग काय भूमिका घेणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यवतमाळ येथील मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधीचे स्टिकर्स, काँग्रेसला देणगी देण्यासाठी स्कॅन कोड. यवतमाळ मध्ये काल दुपारी 4:30 सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली. संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रातील लोकांनी थेट या खुर्च्या आणून सभास्थळी ठेवल्या. मात्र या खुर्चीवर राहुल गांधीचे स्टिकर्स असल्याचं समजल्यानंतर येथील महायुतीच्या समन्वयकांचा निरोप आला. त्यानंतर या मंडपातील खुर्च्यांवरील राहुल गांधीचे स्टिकर्स काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. मात्र मोदींच्या सभेची एवढी जय्यत तयारी केलेली असताना त्यात राहुल गांधीच्या स्टिकर्सच्या खुर्च्या दिसल्याने आयोजकांमध्ये समन्वयाचा अभाव राहिल्याचं दिसून आल्याची चर्चा आहे. सदर घटना ही येथील स्थानिक केंद्रातील लोकांच्या चुकीमुळे घडल्याचं राठोड यांनी स्पष्ट केलं.
संपूर्ण देशाची दिशाभूल, केंद्राकडून डोळे झाप। सुप्रीम कोर्टाने पतंजली सह मोदी सरकारलाही झापलं। रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीनं आपल्या औषधांबाबत तसंच त्यांच्या प्रभावाबाबत न्यायालयात यापूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्राचं प्रथमदर्शी उल्लंघन कर झाल्याचं दिसतंय, अशी टिप्पणी न्यायालयानं केली। पतंजलीला झापणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारची खडरपट्टी काढली। कंपनी विरोधात कारवाई का केली नाही असा सवाल न्यायालयानं सरकारला विचारला। सरकारकडून डोळेझाक सुरू आहे। पतंजली जाहिरातीच्या माध्यमातून संपूर्ण देशाची दिशाभूल करत आहे। अनिल अंबानीची मोठी कंपनी स्टॉक मार्केटमधून बाहेर, का आली ही वेळ? मिळालेल्या माहितीनुसार जी कंपनी विकली जाणार आहे त्या रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे 20 वित्तीय सेवा कंपन्या आहेत, ज्यात सिक्युरिटी ब्रोकिंग, विमा आणि ARC यांचा समावेश आहे। अनिल अंबानीची कंपनी 40,000 कोटींहून अधिक कर्जात बुडालेली आहे। प्रचंड कर्जबाजारी असलेल्या या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य शून्य झाले आहे। याच कारणांमुळे रिलायन्स कॅपिटलला शेअर बाजारातून डिलिस्ट करण्यात आले आहे। अनिल अंबानी यांची कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या नवीन मालकाचे नाव देखील समोर आले आहे। हिंदुजा समूहाची कंपनी इंडस इंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड ने 40,000 कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली कंपनी विकत घेणार आहे। या कर्जबाजार कंपनीला खरेदी करण्यासाठी हिंदुजा ग्रुपने 9,650 कोटी रुपयांची बोली लावली होती। सर्वोच्च न्यायालयाने मागील आदेशाचा हवाला देत बेकायदेशीरपणे बांधलेली मशीद पाडण्याच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला। चेन्नई सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली मशीद आणि मदरसा पाडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे। सुनावणी दरम्यान न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणे किंवा सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून बांधलेली धार्मिक स्थळे हटवण्याच्या आधीच्या आदेशाला हवाला देत अशी बेकायदा बांधकामे हटवणे ही अधिकार यांची जबाबदारी आहे असे म्हटले आहे। मौखिक टिप्पणी न्यायालयाने असेही म्हटले की बेकायदेशीरपणे बांधलेली इमारत धार्मिक शिक्षणाचे ठिकाण असू शकत नाही। 5 मार्चला राष्ट्रपती देणार पहिला पेयजल स्वच्छता पुरस्कार। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या आणि शहरांचा होणार गौरव। देशात प्रथम शहरांमध्ये पेयजल सर्वेक्षण पुरस्कार देण्यात येणार आहे। 5 मार्च रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या राज्यांच्या आणि शहरांचा गौरव करतील ज्यांनी पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात उल्लेखनीय कार्य केले आहे। मंगळवारी ही माहिती देताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सांगितले की पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे 130 पुरस्कार दिले जातील। मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ज्या निकषांवर हे पुरस्कार दिले जातील त्यात सर्वोत्कृष्ट जलाशय, पाण्याची गुणवत्ता, शहरातील जास्तीत जास्त व्याप्ती, पाण्याचा सर्वोत्तम पुनर्वापर, सर्वोत्तम पर्यावरण पूरक उपक्रम आणि अमृत 2.0 रोटेटिंग ट्रॉफी यांचा समावेश आहे। SBI ने जारी केला ग्राहक खर्च सर्वेक्षण संशोधन अहवाल। गरिबीच्या पातळीत घट। स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहक खर्चाचे सर्वेक्षण केले होते, आता बँकेने या सर्वेक्षणाचा अहवाल पाठवला आहे। या अहवालानुसार देशातील गरिबीच्या दरात झपाट्याने घट होत आहे। अहवालानुसार 2018-19 पासून ग्रामीण गरिबीत 440 बेसिक पॉईंटची घट झाली आहे। त्यावेळी कोविड महामारी नंतर शहरी गरिबीत 170 बेसिक पॉईंटची घट झाली आहे। ही घसरण दर्शवते की लोकांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी सरकारी उपक्रमांचा महत्त्वपूर्ण फायदेशीर परिणाम होत आहे। सुकन्या खातेदारांनी पुढील महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करावे, अन्यथा खाते बंद केले जाईल। सरकारकडून सुकन्या समृद्धी योजनेत हमी परतावा दिला जातो। जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही 31 मार्च 2024 पूर्वी सुकन्या खात्यात किमान शिल्लक जमा करणे आवश्यक आहे। असे न केल्यास तुमचे खाते बंद केले जाईल। किमान शिल्लक जमा न केल्यास खाते गोठवले जाते आणि त्यानंतर खाते पुन्हा सुरू करण्यासाठी 50 रुपये दंड भरावा लागतो। दंड आणि किमान रक्कम जमा झाल्यावर खाते सक्रिय केले जाते। एम्स नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेसाठी अर्ज जारी केले आहेत। 3,500 पेक्षा जागा रिक्त। एम्स नॉर्सेट पात्रता निकष 2024 मध्ये नमूद केलेली वयोमर्यादा आणि पात्रता आवश्यकता पूर्ण करणारे उमेदवारच 2024 भरती सायकलसाठी norset6.aims.ac.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतील। अर्जदाराचे वय 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान असावे। NITRD नवी दिल्ली साठी ही वयोमर्यादा 35 वर्ष आहे। संबंधित संस्था आणि रुग्णालयाच्या भरती धोरणानुसार वय शिथिलता लागू आहे।
महाराष्ट्रात मराठा समाजाला 10% आरक्षण लागू, अधिसूचना जारी. महाराष्ट्रातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजासाठी शिक्षण आणि सरकारी सेवांमध्ये 10% आरक्षण लागू करण्यात आले आहे. विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश बघोले यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजातील लोकांना आता शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजातील 84% कुटुंबे प्रगत श्रेणीत येत नसल्याचे सर्वेक्षण समोर आले आहे. त्यामुळे ते इंदिरा साहनी प्रकरणानुसार आरक्षणास पात्र आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला 10% आरक्षण देणारे विधेयक 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात एकमताने मंजूर करण्यात आले. 1 एप्रिल पासून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली बदलणार. NPS खात्याचे आधार पडताळणी अनिवार्य. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PFRDA नुसार 1 एप्रिल पासून NPS खात्यासाठी आधार पडताळणी करणे अनिवार्य आहे. PFRDA ने ग्राहक आणि भागधारकांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. PFRDA ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे, NPS सदस्य आधारित लॉग इन पडताळणी त्यांच्या युजर ID शी लिंक करतील. यानंतर आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर 1 OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतरच NPS खाते लॉग इन केले जाऊ शकते. ठाणे आणि मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला ठाण्याचे प्राचीन नाव देणार. मध्य रेल्वेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकात पीक अवर्सच्या वेळी तुडुंब गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी आणि ठाणे स्थानकातील भार हलका करण्यासाठी ठाणे ते मुलुंड दरम्यान एक नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. लवकरच हे स्थानक प्रवाशांसाठी खुले होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या स्थानकाला काय नाव द्यावे याची चर्चा होऊ लागली आहे. ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान नव्या रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. या नव्या रेल्वे स्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील मूळ नाव श्री स्थानक हेच दिले जावे आणि देशातील पहिले रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्व लक्षात घेऊन या स्थानकाच्या पुनर्विकासाच्या आराखड्यात ठाण्याच्या संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले जावे अशी मागणी विनय सहस्रबुद्धे यांनी केली आहे. काँग्रेसला आणखीन एक धक्का. अशोक चव्हाणांनंतर आणखीन एक मातब्बर नेत्याची सोडचिठ्ठी. हिमाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते विक्रमादित्य सिंग यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला राजीनामा देत असल्याची घोषणा केली. यावेळी त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. सुखविंदर सिंग सुखू सरकारने आपले दिवंगत वडील वीरभद्र सिंग यांचा अनादर केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ज्यांच्या नावे सरकार स्थापन केलं त्यांचा पुतळा उभारण्या मॉल रोड वर छोटीशी जमीन ही त्यांना मिळाली नाही हे मी फार जड अंतकरणाने सांगत आहे. या सरकारने माझ्या वडिलांना हा आदर दिला आहे असा संताप व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. शेअर बाजारात विक्री. सेन्सेक्स 790 अंकांनी घसरला. गुंतवणूकदारांचे 6.22 लाख कोटींचे नुकसान. आज शेअर बाजारात जोरदार प्रॉफिट बुकिंग झाले. सेन्सेक्स सुमारे 790 अंकांनी घसरला आणि 72,500 जवळ बंद झाला. निफ्टी 200 अंकांनी घसरून 22,000 खाली बंद झाला. सर्वात मोठी घसरण ऑटो मेटल आणि PSU बँकिंग क्षेत्रात दिसून आली. बजाज ऑटो आणि अपोलो हॉस्पिटल प्रत्येकी 3% घसरले आहेत. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा. PM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून कृपया बेल आयकॉन दाबा. अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.